अमरावती महानगरपालिकेत सभागृह नेता पदावर भाजपाचे नगरसेवक तुषार भारतीय यांची वर्णी लावण्यात आली. तुषार भारतीय यांनी यापूर्वी मनपाच्या आर्थिक विभागाची सुद्धा चाबी सांभाळली. त्यांना मनपा क्षेत्रातील दांडगा अनुभव असल्याने भाजपा वरिष्ठांनी त्यांची सभागृह नेतेपदी निवड केली आहे. यावर सभागृहाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत मनपाचा महसूल वाढण्याकरिता प्रत्येक प्रभागात केंद्र निर्माण करण्यात येईल असे स्पष्ट केले. यासोबतच मनपाच्या निधीतून सुरक्षेच्या दृष्टीने वर्दळीच्या चौकात CCTV कॅमेरे बसविण्यात येईल. शहराचा विकास मुख्य केंद्रबिंदू राहणार असून त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती देण्यात आली. या व्यतिरिक्त भारतीय यांनी शिवसेना पक्षावर तोफ डागली. शिवसेना पक्षाने हिंदुत्ववादी विचार संपविला आहे. मनपाचा 5 करोडचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला विनाकारण वर्ग करण्यात आला आहे. एका आमदाराचे नाव न घेता त्यांनी आमदार शहराच्या विकासाकडे लक्ष देत नाही, फक्त एका विशिष्ट क्षेत्राकडेच लक्ष देत आहे असा टोलाही लगावण्यात आला आहे. आगामी काळामध्ये अमरावती शहरातल्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपा CCTV कॅमेरा लावण्याच्या संदर्भातला पुढाकार घेणार आहे. ते 2 टप्प्यामध्ये आम्ही ते पूर्ण करू. पोलिसांकडून आम्ही ग्रेडेशन बोलवू आणि जिथे जास्त क्राईम होतो, जो जास्त सेन्सिटिव्ह एरिया आहे, त्या ठिकाणी आम्ही ते CCTV कॅमेरे लावण्याच्या संदर्भात आम्ही आगामी काळामध्ये निर्णय करणार आहोत. त्याचबरोबरीने की मार्केटच्या संदर्भातलं जे राज्य शासनाने 1-3 जणांची कमिटी नियुक्त केलेली आहे, त्यांना पण विनंती करू की त्याच्या संदर्भातला पण निर्णय आपण लवकरात लवकर करावा. काल आम्ही निर्णय केला की भाड्याच्या मालमत्तेवर आम्ही 65% टॅक्स लावा. 65% त्याच्या उपजीविकेचं साधन ते आहे, त्यांनी त्याच्यावर बँक लोन घेतलं आहे, त्यांनी भाड्याने दिलेलं आहे आणि त्याला 100 रुपयातून आम्ही 56 रुपये घेतो आणि मग त्या उरलेल्या 56 रुपयामधून 7% तो बँकेला भरेल आणि त्यातून उपजीविका कसं भरेल. आणि म्हणून आम्ही या संदर्भात पण धोरण आता पुढच्या बैठकीमध्ये आम्ही आणतो आहे की ते एक प्रॉपर धोरण आलं पाहिजे की जेणेकरून त्यालाही भारताना उत्साह असला पाहिजे, त्यांनी कुठेही चोरी चपाटीचं काम असं करू नये या संदर्भातलं पण आम्ही भूमिका या ठिकाणी केली आहे. आपण पाहिलं की 80% शास्तीवर आम्ही माफीचा निर्णय केला, प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. तो आता आम्ही 25 तारखेपर्यंत केला आणि मला असं अपेक्षित आहे की 25 तारखेपर्यंत ते सगळं लोक भरतील आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचा सपोर्ट याला चांगल्या पद्धतीने आम्हाला मिळणार आहे. या पद्धतीने आम्ही आगामी काळामध्ये आम्ही काम करणार आहोत. मला असं वाटतं की अधिक फास्ट काम होणे, त्वरित होणे, यासाठी मग आम्ही महानगरपालिका आता मी म्हटलं की आता ऑनलाईन आहे. मुठ्ठीभर लोक सभागृहात बसले असतात, आपापल्या घरी बसले असतात आणि आम्ही राज्य शासनाला निमंत्रण देणार आहोत की आम्ही विनंती करणार आहोत की तुम्ही आम्हाला ही सांस्कृतिक भवनामध्ये घेण्याची परवानगी द्यावी. जसं अधिवेशन मुंबईला झालं, अंतर ठेवून लोक बसले, प्रिकॉशन घेतले, तसं आम्ही ते करू. त्याची पण परवानगी आम्ही मागणार आहोत कारण की शेवटचं वर्ष या प्रत्येक नगरसेवकाला वाटतं की माझं म्हणणं मी मांडलं गेलं पाहिजे, माझ्या समस्याचं उत्तर मला मिळालं पाहिजे, ते पण आम्ही काम त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे वर्षभरामध्ये आम्ही जास्तीत जास्त विकासाची कामं, जनतेच्या सुरक्षेची कामं आम्ही या काळामध्ये करणार आहोत. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.